नमस्कार, मी नीता आणि नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोणतीही रेसिपी नाही तर या माखल्या कशा साफ करतात ते दाखवणार आहे. बऱ्याच जणांना माखल्या खायला आवडतात पण त्या साफ करायला जमत नाही आणि मार्केटमध्ये अशा पांढऱ्या शुभ्र आणि एकदम स्वच्छ अशा माखल्या साफ करून पण मिळत नाही. तर त्यासाठीच मी तुम्हाला आज माखल्या कशा साफ करतात ते दाखवणार आहे. तर हा समुद्रातला माकुल मासा आहे, याला माकुल किंवा माखल्या असेही म्हणतात. ऍक्च्युली समुद्रामध्ये या माखल्यांचे जवळजवळ 300 प्रजाती आहेत. तर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, कधी मोठ्या छोट्या किंवा गोलाकार मध्ये सुद्धा माखल्या येतात. तर चला आता मी तुम्हाला ही माखली साफ कशी करायची ते दाखवणार आहे. तर या माखलीच्या वरती जी डॉटडॉटवाली पिंकिश कलरची स्किन आहे ती आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. एकदम पातळ स्किन असते म्हणून ती अगदी हलक्या हाताने अलगच काढायची आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये जर हे माखल्या साफ करून घेतल्या तर ही स्किन वगैरे कोणी काढून देत नाही. या माखल्या आपण जर घरी साफ केल्या तर अशा प्रकारे त्याची स्किन वगैरे काढून घ्यायची आहे. ही स्किन काढल्यानंतर या माखलीचे दोन भाग करायचे आहेत, म्हणजेच याचे पोटाकडचा आणि डोक्याकडचे असे दोन भाग असतात. हा डोक्याचा भाग आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटातली घाण साफ करायची आहे. या माखलीच्या पोटामध्ये अशा प्रकारे एक प्लास्टिक सारखी शीट असते. शीट आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही माखली कट करून घ्यायची आहे. ही माखली कापल्यानंतर याच्या मध्यभागी जो चिकट भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. कधीही माखल्या साफ करताना एक पाण्याने भरलेला भांडा बाजूलाच ठेवायचा, कारण माखल्या साफ करताना बऱ्याच वेळा ते धुवावे लागतात म्हणून पाण्याचा भांडा एक बाजूलाच ठेवायचा. याची स्किन काढल्यानंतर ही माखली बघा किती पांढरी शुभ्र आणि स्वच्छ झालेली आहे. जसं आपण शहाळ्याचं खोबरं काढतो अगदी तसंच वाटत आहे. अशी पांढरी शुभ्र माखली साफ केल्यानंतर याचे छोटे छोटे भाग कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर याचे मोठे पीसेस करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता. जर माखलीचा खिमा करायचा असेल तर याचे एकदम छोटे छोटे पीसेस करायचे. आम्हाला नेहमी माखलीचा खिमा जडतो त्यामुळे मी याचे एकदम छोटे छोटे पीसेस करते. याच पद्धतीने आपल्याला बाकीची माखलीही कट करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला याच्या डोक्याकडचा भाग कसा साफ करायचा ते दाखवते. या माखलीच्या डोक्याच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे एक पित्ताची पिशवी असते, म्हणजेच एकदम काळी अशी शाई सारखी पिशवी असते. तर ही पिशवी फुटली तर यातनं भरपूर अशी काळी शाई निघते. जर ही पित्ताची पिशवी चुकूनही साफ करायची राहिली तर मग आपला संपूर्ण कालवण काळा होईल आणि कडवटही लागेल. आता जे हे माखलीचे पाय किंवा हात आहेत ते आपल्याला पहिल्यांदा साफ करून घ्यायचे आहेत. तर याच्या पायावर किंवा हातावरही अशी पिंकी स्किन असते ती आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. नंतर याच्या ज्या पारंभ्या किंवा पाय वगैरे आहेत त्या अशा प्रकारे सूर्यने किंवा वेळेने कट करून घ्यायचे आहेत. आता या माखलीचे आपल्याला डोळे पहिल्यांदा कापून घ्यायचे आहेत, कारण याचे डोळेही बरेच काळसर आणि कडक असतात त्यामुळे ते काढून फेकून द्यायचे आहेत. माखली साफ करताना जेवढा जेवढा भाग कडक लागतो तेवढा भाग आपल्याला इथे काढून फेकून द्यायचा आहे. फक्त या माखलीचा जेवढा मऊ भाग असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे. जेवढा मऊ भाग असेल तो आपल्या सूर्यने कट करून याची बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहे. जर याच्यामध्ये कुठलाही कडक भाग चुकूनही शिल्लक राहिला तर मग माखली खाताना दाताखाली कचकच लागतो. तर आता जे पाय किंवा हात शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे. माखली साफ करण्यासाठी जास्त काही नसतो, पण माखल्या जर छोट्या असेल तर माखली साफ करायला खूप वेळ जातो. तर बघा इथे मी सगळ्या माखल्या कट करून याची बारीक बारीक पीसेस करून घेतलेल्या आहेत. तर आता या माखल्या 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. या माखल्या जास्त वेळ पाण्यामध्ये धुण्याचं कारण म्हणजे या माखल्या कट करताना बऱ्याच वेळा पित्ताची पिशवी फुटली जाते आणि सगळा पित्त माखलेला गुण माखल्या कडवट होण्याची शक्यता असते. म्हणून माखल्या धुताना त्या इतर मच्छीपेक्षा जास्त वेळ धुवायच्या आहेत आणि धुताना सुद्धा हलक्या हाताने न धुता त्या अगदी चोळून चोळून धुवायच्या आहेत. तर बघा जोपर्यंत ही माखली अशी पांढरी शुभ्र दिसत नाही तोपर्यंत या माखल्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत. इथे मी या माखल्या जवळजवळ 5 वेळा या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या माखल्या किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र स्वच्छ दिसत आहेत. मार्केटमधून जर तुम्ही माखल्या साफ करून आणल्या तर एवढ्या स्वच्छ माखल्या तुम्हाला कधीच साफ करून मिळणार नाहीत. इतर मच्छी मी नेहमी साफ करून आणते, पण माखल्या मी नेहमी घरी साफ करते. तर या माखल्या धुतल्यानंतर यातलं पाणी निथळण्यासाठी एका चाळणीवर त्या काढून ठेवायच्या आहेत. यातलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर त्या फोडणीला टाकायच्या आहेत, कारण माखली शिजताना एवढा पाणी सुटतो की याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरजच लागत नाही. अशा प्रकारे या माखल्या आपल्या साफ झालेल्या आहेत. या माखलीचा तुम्ही खिमा करू शकता किंवा रस्सा सुद्धा करू शकता. शक्यतो या माखल्या सुक्याच खूप छान लागतात, त्यामुळे याचा माखली मसाला किंवा माखलीचा खिमा तुम्ही करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माखल्या साफ कशा करायच्या ते दाखवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी माखली मसाला कसा करतात ते दाखवणार आहे. माखलीच्या खिम्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया याच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय.